आणि बंधनातलं जीवन आहे दादा, मुली स्वतंत्र आहेत पण त्या फक्त शिक्षणामध्ये संस्कारामध्ये याच्यामध्ये अजिबात नाही. अरे लाजा वाटल्या पाहिजेत आपल्याला. मुस्लिमाची 16 वर्षाची मुलगी असो का 70 वर्षाची म्हातारी, तुम्ही धुळ्याच्या बाजारात जाऊन पहा, ती तुम्हाला बुरख्यातच दिसेल. आपली मुलगी कॉलेजला कशी जाते याचं कारण तुम्हाला माहिती, मी सांगण्याची गरज नाही. अरे महाराष्ट्रामध्ये जेवढे बलात्कार वाढले, माफी मागून वाक्य बोलतो दादा, माझ्या वाक्याचा अजिबात विपर्यास करू नका, चुकीचा अर्थ घेऊ नका. महाराष्ट्रामध्ये जेवढे बलात्कार वाढले त्या बलात्काराला कारणीभूत 95% मुली महाराज, मुलांची अजिबात चुकी नाही. तुम्ही म्हणसाल असं कसं बोलता महाराज? अरे लाजा वाटल्या पाहिजेत, एवढं अंग प्रदर्शन तुम्ही करायला लागलाय, हलकटा हो. कोणता मुलगा तुमच्याकडे बहिणीच्या भावानं पाहिजे दादा? मुस्लिमाची मुलगी जर कॉलेजला चालली तर तिचं नख सुद्धा दिसत नाही. तुम्ही उघड्याच कॉलेजला जायला लागल्यानंतर लोक बलात्कार नाही करणार तर का पूजा करतील का तुमची? म्हणून माझी विनंती तुम्हाला, इथं बसलेल्या प्रत्येक आईला आणि इथं बसलेल्या प्रत्येक बापाला माझी विनंती, नाही शिकली तर चालते, काय तिला चुलत सांभाळणार, दुसरं काही कलेक्टर थोडी होणार आहे ती, काही काही गरज नाही महाराज. पण जर ती शिक्षण घेऊन वाईट मार्गाला जात असेल तर ती न शिकलेली बरी, माझी विनंती दादा तुम्हाला. अरे तुम्ही कसं जीवन जगता? सावित्रीबाई फुले यांच्या वंशामध्ये जन्माला आले लोक आहोत आपण. कुठे सावित्रीबाईचं जीवन? कुठे अहिल्याबाई होळकरांचं जीवन? कुठे माझ्या जिजाबाई साहेबांचं जीवन? कुठे माझ्या मीराबाईचं जीवन? आणि कुठे तुमचं आमचं जीवन दादा? अरे पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये जर गेले ना तर एवढे कपडे कमी घालतात या नालायक मुली की माणसाला पाहून लाज वाटते त्यांच्याकडून. कसे बलात्कार होणार नाही महाराष्ट्रामध्ये? सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य दादा, तुम्ही मोबाईलवर बघा, सिंधुताईने सांगितलं हो, ज्या दिवशी मुलं अंग भरून, मुली अंग भरून कपडे घालतील त्या दिवशी महाराष्ट्रातले बलात्कार कमी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी विनंती दादा, तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येत असेल, राग आला तरी तुम्ही काय गोधड करणार आहे? पुढच्या वर्षी कीर्तनाला बोलवणार नाही, याच्यापेक्षा तुम्ही काय करू शकता दुसरं? बरोबर आहे का नाही? मी तुमचा आहे, तुम्ही माझ्या आहे, तुम्ही माझ्या सर्व बहिणी, तुम्ही सर्व माझ्या माता आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय दादा, दुसऱ्याच्या लोकांचा आदर्श घ्या रे. एक मुलगी बुरखा घालून कर्नाटक मध्ये कॉलेजला गेल्यानंतर प्रिन्सिपलने सांगितलं, पोरी तुला आमच्या गणवेशामध्ये यावं लागेल. पोरीनं काय सांगितलं प्रिन्सिपलला माहितीये? सर माझा धर्म मला उघडं राहायचं सांगत नाही महाराज. त्या पोरीनं कॉलेजचा त्याग केला पण धर्माचा त्याग केला नाही का? तुम्हाला कळत नाही दादा. म्हणून माझी विनंती तुम्हाला, मुलीला तुम्ही इंजिनियर करा, डॉक्टर करा, काही करा दादा, पण अंग भरून कपडे घालायचं शिकवा. प्रतिभाताई पाटीलचा फोटो जर नसेल पाहिलं तर कीर्तन संपलं तर घरी जाऊन यांचा बघा, इथपर्यंत मनगटापर्यंत ब्लाउज होते त्या मायमाऊलीची. कुठपर्यंत? काय नव्हतं करताय तिला? भारताची राष्ट्रपती होती ती, पंतप्रधानापेक्षाही मोठं पद होतं. कोणतेही कपडे घातले असते तर कोणी काही बोललं असतं? अजिबात नाही. पण दादा हा भारत देश असा आहे, इथं काही ना काहीचे मंदिर नाही झाले, इथं